हाय फ्रेंड्स, ब्लॉग पै नीलम या चॅनलमध्ये मी नीलम तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहात? मजेत ना? मी तर खूप मजेत आहे, कारण की आता आहे दिवाळी. तर इथे दिवाळीचं माझं सगळं घरातलं जे पण साफसफाई असती ती पूर्ण झालेली होती. फक्त माझं पार्किंग राहिलेलं होतं, तर ते मी इथे पार्किंग धुवून घेते. आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला दिवाळीच्या म्हणजे जी गाई व सुवारस आहे आज, त्याच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. आणि मग इथे मी नंतर पार्किंग वगैरे धुवून घेतल्याच्या नंतर सगळं भिंत वगैरे पण धुवून घेतली. त्यानंतर मी सुकलेले कपडे काढले होते, त्याच्या घड्या घालून घेतल्या. पूर्ण घड्या घालून घेतल्याच्या नंतर परत नंतर जे कपडे मशीनला लावले होते ते धुवून झाल्याच्या नंतर, पार्किंग वगैरे पण धुवून झाल्याच्या नंतर मी बाहेर ते वाळायला घातले सुकायला. आणि त्यानंतर बाकीची कामं केली, ती मोबाईलमध्ये कॅप्चर करायला विसरले मी. त्यानंतर गवारीची भाजी निवडून घेतली आणि परत नंतर झाडून वगैरे घरातलं घेतलं पूर्ण. आणि नंतर त्यानंतर फरशी वगैरे पण पुसून घेतली मी. आणि मग झाली संध्याकाळ, अशी दुपारीपर्यंत माझी सगळी कामं चालू होती. मग संध्याकाळी परत मी इथे रांगोळी वगैरे काढून घेतली तिनी सांजेच्या टायमाला. आणि माझी रांगोळी वगैरे झाल्याच्या नंतर तोपर्यंत माझ्या मुलांनी दिव्यांमध्ये ना तेल वगैरे भरून घेतलं होतं पूर्ण, म्हणजे तयार करून ठेवले होते दिवे, कारण की दिवे लावायचे होते. आज पहिलाच दिवा होता. आम्ही तर गाई व सुवारसला, माझी आई तर आहे ना, एकादशीला पण लावती, म्हणजे एकादशीपासूनच दिवे लावती. तर कोणी कोणी गाई व सुवारसपासून लावतं, तर कोणी धनतेरसपासून पण लावतं, पण माझी आई तर म्हणजे एकादशीपासूनच लावते. तर इथं मी रांगोळी वगैरे काढून घेतल्याच्या नंतर त्यानंतर पुढची तयारी म्हणजे स्वयंपाक होता, कारण की मला पूजा पण करायची होती आणि स्वयंपाकही करायचा होता नैवेद्य. तर आज आमच्यात स्पेशली नैवेद्यामध्ये ना म्हणजे गवारीची भाजी आणि भाकरी किंवा चपाती, काय तुमचं असेल ते म्हणजे तुम्ही खाता असाल त्यासाठी. तर इथे मी ना गवारीसाठी वाटण घेतलेले, तर त्या वाटणामध्ये शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लसूण आणि जिरं असं वाटून घेतलेले. आणि त्यानंतर मग इथे मी फोडणी देणार होते गवारीच्या भाजीला. तर भाजी करतच होते मी, तुम्ही पाहू शकता इथे गॅस चालू केला होता आणि वाटण परतत होते. तर वाटण वगैरे परतून झाल्याच्या नंतर मी गवार टाकून दिली त्यामध्ये आणि शिजायला एका साईडला ठेवली. आणि त्यानंतर लगेचच मी कुकर लावून घेतला वरण भाताचा, कारण की वरण भात पण नैवेद्याला द्यायचा होता त्यामुळे दाखवायचा होता. आणि वरण भात तर असतंच, कारण की मुलांना लागतो त्यामुळे. आणि मग नंतर मी इथे वरण भाताचं कुकर लावून झाल्याच्या नंतर परत इकडे पूजेची तयारी पण चालू होती माझी, आणि इकडे स्वयंपाक पण चालू होता. एका ठिकाणी मी भाजी टाकली, एका ठिकाणी कुकर लावला आणि एका ठिकाणी खीर टाकली. आणि त्यानंतर लगेचच जे मुलांनी पंत्या वगैरे लावून म्हणजे करून ठेवल्या होत्या त्या मी इथं पंत्या लावून घेतलेल्या आहेत दारामध्ये पटकन, कारण की खूपच गडबड होती आणि काल खूप गडबड झाली माझी. सगळंच काम होतं, पंत्या लावणे, साफसफाई करणे, सगळंच, म्हणजे तसं तर आतलं सगळं झालं होतं, फक्त पार्किंगच राहिलं होतं. आणि इथे मला आहे ना माझे जे म्हणजे हरळीचा जो काय म्हणतात त्याला ग्रास जो असतो ना तो टाकायचा आहे, पण मी टाकला नाही काल, कारण की ओलं पण होतं खूप, त्यामुळे म्हटलं घाण होईल तर उद्या टाकावं धनतेरसच्या दिवशी. म्हणून मी तशाच पंत्या वगैरे टाकून घेतल्या, कारण की मी सण आले की सणाच्या वेळेस ते टाकते. रोज तर नसतं, कारण की खूप खराब होतं धुळी वगैरे त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग मी घरात आले दिवे वगैरे लावल्याच्या नंतर, आणि इकडे पूजेची तयारी पण चालूच होती. तर इथे मी माझ्या मुलाला फुलं वगैरे आणायला लावली होती. तर धनतेरसची गाई व सुवारसची पूजा म्हणजे गाई वगैरे पूजून, तर ही मी गाई त्याच्यासाठीच घेतलेली आहे, कारण की पूजा करण्यासाठी. तर ह्या गाईला झाले असेल 3-4 वर्ष झाले असतील गाई घेऊन. तर तशीच मग मी इथे पूजा वगैरे, साधी आणि सिम्पल आपली पूजा, जे मला माझ्या आईच्या घरी माहिती आहे तेच मी इथं केलेलं आहे. एकदम साधी आणि सिम्पल आपली गाई व सुवारसची पूजा करतात आणि गाईला नैवेद्य दाखवतात. स्पेशली आज गवारीच्याच भाजीचा नैवेद्य असतो. आणि मग गाईला वगैरे पण नैवेद्य दाखवतात. तर मी त्यानंतर गाईला वगैरे पण दाखवून आलेली आहे स्वयंपाक झाल्याच्या नंतर, पण खूप उशिरा गेले होते. तर आणि मग इथं पूजा वगैरे झाली माझी. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग मी परत नंतर स्वयंपाकाला लागले. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, मला चपात्या वगैरे लाटायच्या होत्या, कारण की आहे ना माझे मिस्टर आहे ना तसे तर सेकंड शिफ्टला जातात कामाला, पण त्यांना डबा पण द्यायचा होता. Thank you.
तर इथे माझी देवपूजा झाल्याच्या नंतर माझं पूर्ण स्वयंपाक पण झाला होता, त्यानंतर मी चपात्या वगैरे पण लाटून घेतल्या होत्या. तर अशा प्रकारे मी आता इथे ना देवाचं नैवेद्याचं ताट भरून घेते, आणि ते भरून झाल्याच्या नंतर इथे मी देवापाशी नैवेद्य वगैरे दाखवला, आणि त्यानंतर मग लगेचच मिस्टरांचा डबा पण भरायला घेतला. तर आता इथे मी माझ्या मिस्टरांसाठी पण डबा भरलेला आहे, त्यांना पण गवारीची भाजी, वरण भात आणि काकडी कांदा आणि खीर अशा प्रकारे मी त्यांचा डबा भरलेला आहे, आणि आता मी त्यांना देऊन येणार आहे. तसं तर मी त्यांना सेकंड शिफ्ट असती तर दुपारीच देते, मग ते रात्री 9 वाजेपर्यंत खातात. पण कसं ना, आज पूजा पण होती आणि आमच्या इथे आहे ना गाई वसुबारसला आहे ना गवारीची भाजी आणि भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य दाखवतात, आणि ते सगळे पण तेच जेवण करतात. तर त्यामुळे मग मी ना इथं त्यांना म्हटलं की आज दुपारी डबा नाही देत, मी घेऊन येते. तर आमच्या इथून नाही नाही म्हटलं तरी ते 20 मिनिटं अंतरावरती आहे, तर मी म्हटलं मी डब्बा देईल. आणि कसं ना, आपल्या घरात म्हणजे पुरुष माणूसच प्रसाद नाही खाणार तर खूप कसं तरी वाटतं. आणि ते रात्री 12 वाजता येतात, मग तिथून पुढं आल्यावरती जेवत पण नाहीत ते, त्यामुळे म्हटलं मी येते डबा द्यायला, तुम्ही फक्त खाली या म्हटलं डबा घ्यायला. तर ते येतो बोलले, मग मी आता डबा घेऊन चालली. चला तर मग आल्यावर भेटते तुम्हाला. तर आता मग मिस्टरांचा अशा प्रकारे मी डबा भरलेला आहे, आणि आता आपण त्यांना डबा देऊन येऊया. तसं तर ते म्हणत होते नको येऊ नको येऊ, पण मला काही राहावे ना, कारण की सगळेजण म्हणजे प्रसाद खाणार, प्रसादच म्हणतात त्या जेवणाचा, कारण की आज खातातच गवारीची भाजी आणि चपाती भाकरी काय असेल ते, त्यामुळे म्हटलं नाही मी येतेच. तर इथे तुम्ही पाहू शकता आलो तो फुल ट्रॅफिक होती, आणि जिथे 15-20 मिनिटं लागायची तिथे 1 तास लागला. चल आणि इथे परत रिटर्न घरी येताना तुम्ही पाहू शकता त्याच रोडमध्ये फिनिक्स मॉल म्हणून आहे, तर खूप छान पद्धतीने सजवतात दरच वर्षी, क्रिसमस असो किंवा दसरा, दसऱ्यापासूनच हे सजवायला सुरुवात करतात. आणि दिवाळीला तुम्ही पाहू शकता इथे मोर, पूर्ण मोराचा पंख म्हणजे मोर सजवलेले होते, मोराचे पंख पिसारल्यासारखे नाही की झाडावर बसलेले, अशा प्रकारे सजवलं होतं खूप सुंदर पद्धतीने. आणि चला तर फ्रेंड हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, कारण की जेव्हा पण मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन पटकन सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला इथून पुढे खूप छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील त्यामुळे. आणि परत नंतर भेटूया आपण उद्याच्या धनतेरसच्या व्हिडिओमध्ये. चला तर फ्रेंड बाय, टेक केअर.